श्री स्वामी समर्थ मित्रांनो अधिक महिन्याच्या पौर्णिमेला करा हा नैवेद्य घरात लक्ष्मीचे आगमन होईल आणि कधीच लक्ष्मी घरातून जाणार नाही घरात सुख समृद्धी नांदेल मित्रांनो पवित्र पावन श्रावण महिन्यासारखाच हा अधिक महिना असतो तीन वर्षानंतर अधिक महिना येत असतो अधिक महिना अठरा जुलैपासून सुरू झालेला आहे आणि अधिक महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा अत्यंत शुभ आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या अधिक महिन्यात येणारा प्रत्येक दिवस चतुर्थी एकादशी पौर्णिमा खूप महत्त्वाची असते आणि प्रत्येक दिवशी आपण काही ना काही दान करावे सेवा करावी नामस्मरण करावे आणि पुण्य प्राप्ती होते असं सांगतात अधिक महिन्यात केलेले प्रत्येक शुभ काम सेवा दान किंवा देवांना नैवेद्य याच्या शंभर पटीने आपल्याला त्याचे फळं मिळतात असंच मित्रांनो पौर्णिमा अधिक महिन्यात येणारी पौर्णिमा आठ दहा दिवसात ही पौर्णिमा येणार आहे एक ऑगस्टला अधिक महिन्याची पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेसाठी नैवेद्य करायचा आहे जर तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर अधिक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण आवर्जून करावा चातुर्मास सुरू आहे म्हणून सत्यनारायण करता येत नाही असं बरेचसे लोक सांगतात पण अधिक मासात सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी कारण हा विष्णूचा महिना मानला जातो सत्यनारायणाची पूजा करत नसाल तरी तुम्ही अधिक महिन्याच्या पौर्णिमेला हा नैवेद्य नक्की करा हा नैवेद्य म्हणजे खिरेचा नैवेद्य लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणारी खीर मग ती साबुदाण्याची खीर असेल किंवा तांदळाची खीर असेल कोणतीही खीर तुम्हाला तुमच्या घरात करायची आहे आणि लक्ष्मी मातेला वाटीमध्ये खीर भरून त्यावर एक तुळशीचे पान ठेवून तो नैवेद्य लक्ष्मी मातेला संध्याकाळी दाखवायचा आहे तर मित्रांनो नक्की अधिक महिन्याच्या पौर्णिमेला जी एक ऑगस्टला आहे त्या पौर्णिमेला खिरेच्या नैवेद्य लक्ष्मी मातेला अवश्य दाखवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद